नमस्कार मित्रांनो मित्रांनो आनंदाचे अपडेट आले आहे प्रोत्साहन अनुदानासाठी युद्धपातळीवर काम सुरू झालं आहे आणि सुरुवातीलाच दोन जिल्ह्यांची निवड करण्यात आली असून या दोन जिल्ह्यातील एकूण चोवीस हजार नऊशे दोन शेतकरी या पन्नास हजार प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र झाले आहेत पहा मित्रांनो शेतीसाठी बँकेकडून कर्ज घेत असलेल्या तीन वर्षांपैकी दोन वर्षे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच पन्नास हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचे घोषित केले आहे पूर्वीच्या सरकारने तीन वर्षे नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे प्रोत्साहन अनुदान देण्याचे ठरवले होते मात्र यामुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची नाराजी दिसून आली होती परंतु शिंदे सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तीनपैकी दोन वर्षे नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना पन्नास हजार प्रोत्साहन अनुदान देण्याचे घोषित केले तर अशातच मित्रांनो सुरुवातीला ठाणे व पालघर या दोन जिल्ह्यातील जवळपास पंचवीस हजार शेतकरी या अनुदानासाठी पात्र झाले असून यामध्ये ठाणे जिल्ह्यातील आठ हजार नऊशे एकाहत्तर आणि पालघर जिल्ह्यातील पंधरा हजार नऊशे दोन शेतकऱ्यांचा समावेश आहे तसेच लवकरच या दोन जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांची यादीसुद्धा जाहीर होणार आहे मित्रांनो अशाच प्रकारे पुढे हळूहळू इतर जिल्हे या प्रोत्साहन अनुदानासाठी पात्र केले जाणार आहेत आणि जसे जसे इतर जिल्हे पात्र होतील तसे तसे आपल्या चॅनेलवर तुम्हाला अपडेट मिळत राहील म्हणून त्या व्हिडिओचे अपडेट घेण्यासाठी अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून त्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर अशा प्रकारे मित्रांनो प्रोत्साहन अनुदान संदर्भात ही छोटीशी परंतु महत्त्वाची अशी अपडेट होती भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद